पांढऱ्या केसांसाठी आपण हे काळं तेल बनवून तयार करणार आहोत। तेही कमीत कमी इन्ग्रेडियंट्समध्ये, खूप साऱ्या वस्तूंची आपल्याला अजिबात आवश्यकता नाही। मोजक्या 2 ते 3 वस्तूंमध्ये आपण हे जे तेल आहे ते बनवून तयार करणार आहोत। फक्त याचा कलरच काळा नाहीये, तर तुमचे केस काळे करण्यासाठी सुद्धा हे खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे। आणि खूप म्हणजे तुम्ही डेली सुद्धा हे बनवू शकता, खूप सोपी पद्धत आहे। घरामध्ये काही 2 ते 3 वस्तू आपल्याला आणून ठेवायच्या आहेत आणि त्याच्या मदतीने आपण हे जे तेल आहे ते बनवून तयार करू शकतो। तर याची पद्धत वगैरे जे पण आहे ते सगळं डिटेल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ताईनो अजिबात व्हिडिओला स्किप करू नका, तर चला सुरुवात करू। नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? स्वलपरिता या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। तर हे काळं तेल बनवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे बघा। सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ती आपल्याला लागणार आहे लोखंडाची कढई। आता लोखंडाची कढई जर नसेल तर तुम्ही लोखंडाचा तवासुद्धा वापरू शकता, पण प्रयत्न करा की लोखंडाचंच भांडं आपल्याला इथं वापरायचं आहे, जेणेकरून या तेलामध्ये आयर्नचे जे गुण असतात ते उतरतील। तर इथं मी एक छोटी लोखंडाची कढई घेतलेली आहे। आता हे तेल तुम्ही आठवड्याचं बनवू शकता किंवा डेली सुद्धा बनवून ठेवू शकता किंवा महिना 2 महिन्यासाठी सुद्धा बनवू शकता। तर मी एका वेळेपुरतं हे तेल बनवणार आहे। तर साधारणतः पोहे खायच्या चमच्याने 5 चमचे मी हे यामध्ये म्हणजे कढईमध्ये खोबरं तेल घालत आहे आणि साधारणतः 1.5 चमचा मी यामध्ये काय घालणार आहे, मोहरीचं तेल। खोबरं तेल आणि मोहरीचं तेल आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। तर बघा इथं बघू शकता साधारणतः 1.5 चमचा म्हणजे खाली आता इथं सांडलेलं आहे, तर साधारणतः 1.5 चमचा मी हे मोहरीचं तेल ॲड केलेलं आहे यामध्ये। आणि त्यानंतर बाकीच्या ज्या महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या आपण ॲड करू शकतो। आता इथं बघा तुमच्याकडे जर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही खोबरं तेलासुद्धा बनवू शकता, जर असेल तर नक्की यूज करा। त्यानंतर इथं काय ॲड करते बघा, हे आहे आवळा पावडर। या तेलामध्ये आवळा पावडर आपण जी मिक्स करतो आहे त्यावरती याचा रिझल्ट अवलंबून असणार आहे। आवळा पावडर जी मिक्स करणार आहोत ती चांगल्या कंपनीची असायला हवी, चांगली असायला हवी, साधारणतः एवढंच म्हणणं आहे। खूप दिवसाची वगैरे आवळा पावडर इथं वर्क करणार नाही आहे। जर तुमच्याने शक्य असेल तर वाळलेला जो आवळा असतो त्यापासून तुम्ही पावडर बनवू शकता। आणि कसं बनवायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। आवळा पावडर 1 चमचा आणि इथं बघू शकता 1 चमचा आपण हिना पावडर घातलेली आहे। 1 चमचा आवळा पावडर, 1 चमचा हिना पावडर आणि त्यानंतर 1 चमचा मेहंदी। मेहंदीसुद्धा नॅचरल मेहंदी यूज करायची आहे, केमिकलवाली मेहंदी आपल्याला यामध्ये यूज करायची नाही आहे। तर 1 चमचा साधारणतः हे मेहंदी झालेली आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे, गाठी अजिबात राहू द्यायच्या नाही आहेत। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊ अगोदर। तर ताईनो हे जे तेल आता आपण बनवतो आहे ते तेल तुमच्या केसांसाठी म्हणजे पांढऱ्या केसांसाठी खूप जास्त रिझल्ट देणारं आहे, कारण की डोळे झापून तुम्ही हे तेल वापरू शकता। 3 ते 4 महिने जर तुम्ही हे तेल वापरलं तर याचा रिझल्ट तुम्हाला 100% मिळणारा आहे। कारण की यामध्ये आपण काय घालतो आहे, आवळा पावडर घालतो आहे आणि आवळा जी पावडर आहे त्यामुळं आपले केस म्हणजे मुळासहित पांढरे केस काळे होण्यासाठी मदत होते। आणि इंडिगो पावडर आहे, इंडिगो पावडर ही जी आहे ती नॅचरल घेतलेली आहे, कुठलेही केमिकल त्यामध्ये नाही आहे। आणि इंडिगो पावडर असं म्हणलं की बऱ्याच जणींचा गैरसमज होतो, तो गैरसमज थोडासा बाजूला ठेवा आणि ही इंडिगो पावडर जी आहे ती नॅचरल तुम्ही कोणतीही इंडिगो पावडर यूज करू शकता। त्यानंतर मेहंदी घातलेली आहे, मेहंदी तुमच्या केसांना कलर देण्यासाठी मदत होते आणि लाल होणार नाही तुमचे केस तर काळे होणारे आहेत याची मी गॅरंटी देऊ शकते। तर पण लक्षात ठेवायचं की रिझल्ट जो आहे काही जणांना महिन्यामध्ये येऊ शकतो, काही जणांना 2 महिन्यामध्ये येऊ शकतो, काही जणींना 4 महिनेसुद्धा लागतो। पण नियमित जर तुम्ही हे तेल वापरला तर नियमित म्हणते मी परत नियमित जर तुम्ही हे तेल वापरला तर तुम्हाला तुमचे केस जे आहेत ते मुळासहित पांढरे केस काळे होताना दिसणारे आहेत। तर बघा आता हे मिक्स केलेलं आहे आणि आता पुढची जी नेक्स्ट प्रोसेस आहे ती आता आपल्याला स्टार्ट करायची आहे। व्यवस्थित गाठ आता ही तुम्हाला पेस्ट वाटते पण पेस्ट नाही आहे, हे तेलच आहे। सगळ्या पावडर व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। आता आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे कढई। इथं बघा गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे, अजिबात फास्ट करायचं नाही आहे। याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, जाळून घ्यायचं नाही आहे। परत सांगते की आपल्याला शिजवायचं आहे, जाळायचं नाही आहे। त्यामुळं स्लो गॅसवरतीच तुम्हाला हे तेल जे आहे ते शिजवायचं आहे। तेलाचे रिझल्ट जे आहे ते अप्रतिम असणार आहेत, कारण की हे जे तेल बनतं त्यामध्ये केस काळे करण्याची क्षमता ताकद असणार आहे। त्यामुळं
तुम्ही डोळे झापून या तेलावरती विश्वास ठेवू शकता. जास्तीत जास्त मी सांगते की 4 महिन्याच्या आतमध्ये तुमचे जे मुळासहित केस पांढरे झालेले आहेत ते मुळासहित काळे होण्यासाठी मदत होणारी आहे. पण नियमित वापरायचं आहे तर वापरायचं कसं काय ते सुद्धा मी सगळं डिटेल सांगणार आहे. आठवड्यातून किती वेळा वापरायचं, काय काय करायचं आहे ते सुद्धा मी सांगणार आहे. तर बघा, आता इथं साधारणतः आपल्याला 7 ते 8 मिनिट लागणारे आहेत स्लो गॅसवरती हे तेल शिजण्यासाठी. पण लक्षात ठेवायचं की अधूनमधून याला चमचा या पद्धतीनं हलवत राहायचं आहे. अजिबात असंच सोडायचं नाही, नाही म्हटलं तर मग काय होतं की खालचा भाग जो आहे पावडरी ज्या आहेत खालच्या त्या जळतात आणि वरती मग तेल व्यवस्थित शिजत नाही आणि तेलामध्ये ते गुण जे आहेत म्हणजे आवळा पावडरचे, इंडिगो पावडरचे, मेहंदीचे जे गुण आहेत ते व्यवस्थित तेलामध्ये न उतरल्यामुळं तुम्हाला रिझल्ट मिळत नाही. त्यामुळं परत सांगते की या तेलाला आपल्याला जाळायचं नाही आहे, या तेलाला आपल्याला शिजवायचं या पावडरींमध्ये. तर बघा, स्लो गॅसवरती ही संपूर्ण प्रोसेस आपल्याला करायची आहे. या पद्धतीनं एकदम गॅस जो आहे तो स्लो ठेवायचा आहे आणि अधूनमधून चमचा हलवत राहायचा आहे 7 ते 8 मिनिट. 7 ते 8 मिनिटानंतर हे जे तेल आहे ते तयार होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे आणि परत म्हणजे गॅस बंद केल्यानंतर सुद्धा परत या पद्धतीनं चमचा हलवत राहायचा आहे. कारण की तेल गरम असणार आहे, कढई गरम असणार आहे आणि त्यामुळं परत हे करपायला नको म्हणून या पद्धतीनं आपल्याला हलवत राहायचं आहे. आता बघा लावायचं कसं. आठवड्यातून तुम्ही याला 3 दिवस लावू शकता किंवा डेलीसुद्धा लावू शकता. दररोज ज्यांना पण सवय आहे दररोज तेल लावायची त्यांना मात्र हा याचा रिझल्ट जो आहे तो लवकर मिळणार आहे. घरात जर तुम्ही राहत असाल तुम्हाला दररोजच्या दररोज तेल लावणं शक्य असेल तर रिझल्ट जो आहे तो तुम्हाला महिन्याभरामध्ये केस तुमचे जे आहेत ते म्हणजे पांढरे केस जे आहेत ते काळे झालेले तुम्हाला दिसणार आहेत. आणि तुम्ही जर डेली यूज करत नसाल, आठवड्यातून 2-3 दिवस यूज करत असाल तेल, तर मग तुम्हाला थोडासा रिझल्ट जो आहे तो उशिरा मिळणार आहे. पण एवढं मात्र नक्की की तुम्हाला याचा रिझल्ट जो आहे तो मिळणारच आहे. तर बघा, तेल लावल्यानंतर ज्या पण पद्धतीनं तुम्ही केस वॉश करता ते धुवून घ्यायचे. पण लक्षात ठेवायचं की कधीही हे तेल वगैरे लावल्यानंतर माइल्ड शॅम्पूचाच वापर करायचा आहे, खूप जास्त हार्ड शॅम्पू वापरायचे नाही आहेत. आणि पण आता इथं बघा, आता हे तेल जे आहे ते बनून तयार झालेलं आहे आणि आता 3 दिवस या कढईमध्ये आपल्याला हे तेल ठेवायचं आहे. इथं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी शेअर करते, 3 दिवस याच कढईमध्ये आपल्याला हे तेल असंच ठेवायचं आहे थंड व्हायला आणि अधूनमधून चमचा हलवत राहायचा आहे 2 ते 3 तासांनी वगैरे चमचा हलवत राहायचा आहे, जेणेकरून लोखंडाचे जे गुण आहेत, आयर्नचे जे गुण आहेत ते आपल्या तेलामध्ये उतरतील. त्यासाठी साधारणतः 3 दिवस आपल्याला हे तेल जे आहे ते लोखंडाच्या कढईमध्ये ठेवायचं आहे. तर इथं बघू शकता, आता गॅस बंद करून सुद्धा बराच वेळ झालेला आहे तरी सुद्धा तेल जे आहे ते शिजतच आहे आणि त्यामुळं आपण चमचा जो आहे तो हलवतोय. तर जळू नये हाच उद्देश आहे. जर तेल जळालं तर आपल्याला रिझल्ट मिळणार नाही. आणि इथं बघा, अशा पद्धतीनं आपलं जे तेल आहे ते बनून तयार आहे. पण आता इथं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, तर आपल्याला हे तेल असंच लावायचं नाही, पावडरही असतात तेलामध्ये, त्यामुळे आपल्या केसांमध्ये हे तेल जे आहे ते अडकून बसू शकतं. त्या म्हणून काय करायचं आपल्याला की हे तेल जे आहे ते कपड्याने गाळून घ्यायचं आहे आणि मग तुम्ही हे तेल जे आहे ते केसांना अप्लाय करू शकता, लावू शकता, तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये याला घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण हे काळं तेल जे आहे ते बनवून तयार केलेलं आहे. आशा करते तुम्हाला लक्षात आली असेल याची पद्धत जी आहे बनवायची. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जाता येईन आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. होतं काय की तुम्ही लाईक करत नाही, चॅनलला सबस्क्राईब करत नाही आणि त्यामुळं माझे व्हिडिओ परत तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. माझे हे उपयुक्त जे व्हिडिओ आहेत तुमच्यापर्यंत पोहोचावे असे वाटत असतील तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओलासुद्धा लाईक नक्की करा. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.